स्वागत पावित्याच्या सुपर फास्ट न्यूज. राज्यभरात गुटख्याला बंदी असताना देखील औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जातोय. यावर एमआय आमदार इम्तियाज जलील यांनी अनेक वेळा तक्रार केली, मात्र पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने स्वतः इम्तियाज जलील यांनी कारवाई करत शिवशंकर कॉलनीतील होडांवर छापा टाकत 6 लाखांचा गुटखा जप्त केलाय. मात्र पोलीस हप्तेखोरीसाठी शहरात अवैध धंदे करू देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच हप्ता न घेता शहरातील गुटखा विक्री थांबवा अथवा येणाऱ्या काळात भीक मागून हप्तेखोर पोलिसांचा हप्ता पुरवू असा इशारा त्यांनी. सेना भाजपने युती जाहीर करत लोकसभेच्या जागा वाटपाची घोषणा केली आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादी पक्षानेही निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागले. यामुळे युत्यांमुळे निवडणुकीचे रणकंदन चांगलेच राहणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून एकमेकांवर सध्या आग पकड केली जाते. मात्र बीजेपी सरकारची 5 वर्षाची कार्य पाहता जनता कोणाचे पाठीस जड करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पुण्यातील आंबेगाव परिसरात 200 फूट खोल बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाची घटना ताजी असतानाच कागदाचा थरका बुडवल्याची घटना ठाकूरली रेल्वे स्थानकात घडली. एका मनोरुग्ण महिलेने वरवर धाव घेत स्वतःला लोकल समोर झोकून दिले, मात्र क्षणातच लोकल थांबताच येथे उपस्थित 2 जवानांनी वेगाने मुलांकडे धाव घेत या महिलेला गाडी खालून जिवंत बाहेर काढले. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे, तिने लाखो लोक रोज प्रवास करतात. याच मुंबई लोकलला आतंकवादी टार्गेट करत आहेत अशी माहिती समोर आल्याने मुंबई लोकलची व रेल्वे स्टेशनची सुरक्षा वाढवण्यात आली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या इतर भागांमध्ये ही घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना करू शकतात. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात फोर्स पथक तैनात करण्यात आले. ठाणे क्राईम ब्रांचने भिवंडी नारकोडी परिसरात डांबर वेसल करणाऱ्या डांबर माफियांविरोधात कारवाई करत त्यांचा पर्दाफाश केलाय. या कारवाई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून मुख्य सूत्रधार अकरम व त्याचे साथीदार अद्यापही मोकाट फिरतात. यामुळे आता या काळे धंदे करणाऱ्या आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एकूण 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पीबी गायकवाड करत आहे. आता सतत होणाऱ्या अतिरेकी कारवाईला पाकिस्तानकडून खत पाणी घातले जाते, तसेच चीनच्या भारताविरुद्ध सततच्या कुरघोड्या सुरूच आहेत. दरम्यान या दोन्ही देशांमुळे भारताच्या अनेक जवानांना बलिदान द्यावे लागते. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील किसान क्रांती सेना व वीर सैनिक वेलफेअर असोसिएट कडून चीनी व पाकिस्तानी वस्तूंची होळी करत आंदोलन करण्यात आले. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असताना केरोसिन धारकांना पुरवठा विभागाकडून वाढीव केरोसिन न देता जास्त गाठी लागले. यामुळे या जास्त गाठी ताबडतोब रद्द करण्यात याव्या व अशा विविध मागण्यांसाठी औरंगाबाद येथे भीम स्वराज्य सेनेकडून धरणे आंदोलन करण्यात आले. या दरोड्यात बँकेत 12 ते 13 जणांनी घुसून बँक कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत बँक कॅश काउंटरवरील कॅश पेटीवर डगला मारला व तब्बल 27 लाखांची रोकड घेऊन ही चोर पसार झाले. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. आगामी निवडणूक जर मोदी जिंकले तर ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. प्राईम मिनिस्टर हे हुकुमशाहच आहेत, ते कुणालाही बोलू देत नाहीत, त्यांच्या मंत्रिमंडळातलं कोणी बोलत नाही, दुसरे दोघेच ते बोलतात, एक त्यांचा पक्षाचा अमित शाह बोलतो आणि ते स्वतः बोलतात. यावरून जे आत्तापर्यंतचं अनालिसिस आहे तर मला वाटतं की ते हुकुमशाह आहेत. आता ही शेवटची निवडणूक आहे. मात्र हाच गुटखा खाणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. भिवंडी कल्याण रोडवरील अत्तरवाला कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावर ओपन गॅलरीतून गुटखा खाऊन थुंकताना तरुणाचा तोल गेल्याने मृत्यू झाला. रणजित रॉय असे मृत झालेल्या तरुणाचे नाव. नागपूर येथे 99 अखिल भारतीय नाट्य संमेलन सुरू झाले. यावर्षी अध्यक्षपदी प्रेमानंद गजवी असणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार व लेखक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर दिग्गज साहित्यिक व कलाकार हे नाट्य संमेलनाला आपली उपस्थिती दर्शवत आहे. भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते व नगरसेवक मतलूब अफजल सरदार यांना 4 लाखांच्या खंडणी प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांनी पिराणीपाडा येथील अनधिकृत इमारतीस अधिकृत करण्यासाठी बिल्डर सलीम अब्दुल अन्सारी याच्याकडे 5 लाखांच्या खंडणीची मागणी केली, मात्र बिल्डरने पूर्ण पैसे न दिल्याने इमारतीला निष्कासित करण्याची धमकी देत खंडणीचा तगादा सुरूच ठेवला. अखेर कंटाळलेल्या बिल्डरने खंड
हत्याने प्रकरणी मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून सादर करत पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनुसार पोलिसांनी नगरसेवेला अटक केली आहे. नेहमीच गुन्हेगार वेगवेगळ्या युक्ती करून पोलिसांच्या दोन पावले पुढे जातात. असाच काहीसा प्रकार नागपूर येथे घडला. नागपूर येथील समर्थनगर परिसरात एका भामट्याने चक्क भाड्याच्या घरात क्राईम ब्रांच एजन्सी सुरू करत अशिक्षित लोकांना फसवल्याचा प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी नरेश पालर पवार यांनी स्वतःच्या कारवर डायरेक्ट क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा बोर्ड लावत तो शहरभर फिरत होता. मात्र पोलिसांनी अखेर त्याच्या कार्यालयावर धाड टाकत त्याला ताब्यात घेतले. तर या होत्या आमच्या सुपर फास्ट न्यूज. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.